उतूर गावच्या दंडामुक्तीचे अध्यक्ष माननीय तानाशेत तांबे त्यांची या उतूर गावच्या दंडामुक्तीपदी अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे. थोडक्यात त्यांनी या अध्यक्षपदाचा मान हॅट्रिक या स्वरूपात मिळवलेला आहे. त्याबद्दल आयवन न्यूज चॅनेलतर्फे त्यांच्या सर्व युनिटतर्फे मी तानाशेत तांबे यांचं प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण पुढील दंडामुक्तीच्या कार्यासंबंधी. प्रथमच ओतूर गावच्या इतिहासात जनमत चाचणीतून हा निवडणुकीमार्फत हा कौल दिलेला आहे जनतेने आणि तानाशेत तांबे यांची जवळजवळ 60% मतदान होऊन आपल्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. प्रथमतः मी आयवन चॅनलचे हार्दिक स्वागत करतो महात्मा गांधी दंडामुक्ती समिती व अध्यक्ष या नात्याने. 2016-17 ग्रामसभेने माझी निवड केली. वर्षभराच्या कालखंडामध्ये मी काम करत असताना 170 ते 175 केसेस मी निर्विवाद पारदर्शकपणे सोडवल्या. त्या सोडवत असताना मला अडचणी भरपूर आल्या. तहसीलदार साहेबांपर्यंत काही केसेस मी नेल्या. बांधाचे रस्त्याचे जे प्रॉब्लेम होते ते तहसीलदार साहेबांनी सुद्धा 2 ते 3 केसेस 2016-17 त्यांनी निर्णय दिला आणि ते सदर रस्ते सुरू करण्यात आले. 2017-18 मी काम निवड होत असताना ग्रामसभेमध्ये थोडा गोंधळ झाला आणि लोकांनीच माझी नियुक्ती केली पण ग्रामसभेतनं सरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेतनं उठून गेले पण महाराष्ट्र शासनाचा GR मी प्राप्त केला. त्या महाराष्ट्र शासनाच्या GR मागील अध्यक्षाची निवड झाली नसेल तर तो पुढे अध्यक्ष कंटिन्यू राहतो. त्या GRच्या माध्यमातून मी 17-18 काम केले. त्यामध्ये सुद्धा मी 70 ते 75 केसेस सोडवल्या. त्यातील काही केसेस अर्धवट राहिलेल्या आहेत. 15 ऑगस्टची ग्रामसभा 2018 आली. 2018 15 ऑगस्टऐवजी 24 ऑगस्टला ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये ओतूरमधून 6 उमेदवार इच्छुक झाले. मी 2 वर्षे काम करत असताना मी भगवान शेठला म्हणालो की मी 2 वर्षे काम केलेलं आहे, शेठ आता नवीन माणसाला संधी द्या. पण भगवान शेठने प्रथमच माझं नाव सुचवलं. माझ्या नावाला ग्रामसभेने होकार दिला परंतु त्याचे काही म्हणाले की आम्हालाही उभं राहायचं आहे. असे 6 उमेदवार उभे राहिले. मग लोकशाहीच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडली. 198 मतदान झाले. त्यामध्ये 2 मतदान बाद झाले. मला 98 मते मिळाली. लोकशाहीचा विजय झाला आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून मी आज ग्रामसभेत ग्रामस्थांना त्यांचे सर्वांचे आभार मानले व तुमचे येणारे बांधाचे रस्त्यांचे ज्या अडचणी येतील तुम्हाला कुठल्याही अडचणीला मी दंडामुक्ती अध्यक्ष व माझी समिती बांधील राहील व तुमच्या सेवेसाठी सतत 24 तास सेवा देण्यासाठी मी सदैव राहील अशी मी त्यांना ग्वाही दिली. आपल्या समवेत प्रथमतः या दंडामुक्तीच्या इतिहासात तानाशेत तांबे यांनी आपल्या गावचे शशिकांत डुंबरे यांची दंडामुक्तीच्या उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे. आत्तापर्यंत 2008 जी दंडामुक्ती अस्तित्वात आली त्यामध्ये फक्त अध्यक्षपदच भूषविलं जात होतं. यावेळी तानाशेत तांबे यांनी अतिशय नवीन असा हा उपक्रम आपल्यापुढे ठेवलेला आहे आणि त्या निमित्ताने शशिकांत डुंबरे यांची दंडामुक्तीच्या उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे. या माध्यमातून जाणून घेऊया. आपल्या समेत आहेत शशिकांत डुंबरे उपाध्यक्ष. त्यांना या कामाचा फार अनुभव आहे. त्या कामातून त्यांनी या कामाचे नियोजन कसे केले ते जाणून घेऊया शशिकांत डुंबरे यांच्याकडून. या ठिकाणी तानाजी शेठ तांबे
ग्रामस्थांच्या मतदानातून 60% मतदानातून ते पहिल्यांदा निवडून आले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अशी दंडामुक्तीची निवडणूक ही पहिल्यांदाच होतून गावी जुन्नर तालुक्यामध्ये झालेली आहे. त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि त्यांनी माझी निवड केली ते उपाध्यक्षपदासाठी दंडामुक्ती उपाध्यक्षपदासाठी निवड केली. त्याचं कारण असं का त्यांच्यावरून मी आत्तापर्यंत खांद्याला खांदा लावून काम करत होतो. उतरगावमध्ये कुठलाही तंटा असू, पोलीस स्टेशनचे काही वाद विवाद असू किंवा जमिनीचे वाद असू, त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना सहकार्य करत होतो. तो त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून त्यांनी मला हे पद दिलेलं आहे आणि त्या पदाचं आम्ही दोघे पण बरोबर काम करू अशी काही ग्रामस्थांना देऊन आम्ही आज कामाला सुरुवात केली आहे आणि आम्ही आज बरोबरीने काम करत आहोत. आत्तापर्यंत आमच्याकडे नवीन नेमणूक झाल्यापासून 12 लोकांचे दंडेचे अर्ज आमच्याकडे आले आहेत आणि पहिल्यांदाच आमची मागील शनिवारी सर्व समितीची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आमचे एक सदस्य होते सुभाष गुले म्हणून, त्यांचा वाद सरमाले म्हणून त्यांच्यावर चालू होता भिंतीचा, तो वाद मिटवण्यासाठी आम्ही जवळजवळ 15 ते 20 सदस्य एकत्र जाऊन त्या ठिकाणी तो वाद पहिल्यांदा मिटवलेला आहे आणि तो आज उद्या त्याचं कामाची पद्धत झाल्यानंतर तो वाद मिटेल अशी आम्हाला शाश्वती आहे. अशी कामाला आम्ही सुरुवात केली आहे. अशी आम्ही कामं ह्या गावामध्ये कुणाची असू आणि आम्ही 24 तास काम करण्याची ग्वाही देतोय आणि लोकांनी कुठल्याही अडीअडचणी असू त्यांनी आमच्याकडे जरूर आणाव्यात, आम्ही त्या दूर करू. तंटे असू, कुणाचे घरातील वाद असू, जमिनीचे असू किंवा गावातील काही लोकांना काही समस्या काही माध्यमातून पोलिटेशन होत नसत तर त्यांनी स्वतः आणि तांब्याकडे आले तर त्या केल्या जातील असं सांगतो आणि आयोजन चालण्याचे मी आभार मानतो. धन्यवाद. पण तंटामुक्तीचं काम करत असताना एखाद्या सदस्याविरोधात आपला सदस्य तंटामुक्तीचे सदस्य असेल तर त्याच्या विरोधात जर एखादी तक्रार आली तर तो विषय आपण कशा पद्धतीने हाताळतो? मागील 2017 महात्मा गांधी दंडामुक्ती सदस्य सुभाष गुले आणि 2018 त्यांची मी निवड केली. ती निवड करत असताना 2017 त्यांच्या बिल्डिंगमधलं सांडपाणी हे सर माल्यांच्या घरामध्ये पाझरून जात होतं. त्यावेळेला ते आम्ही सांडपाण्याचं नियोजन केलं पण ते नियोजन व्यवस्थित झालं नाही. पण आता त्यांची निवड केल्यानंतर पहिल्यांदाच पहिल्याच कमिटीच्या मीटिंगमध्ये आम्ही तो विषय घेतला, सर माल्यांना बोलवलं, सुभाष गुले हे सदस्य होते आणि कमिटीचे 15 सदस्य घेऊन सदर जागेवर स्थळ पाणीला गेलो आणि त्यांचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम त्यांनी आता शब्द दिला आहे की ह्या आठवड्यात मंगळवारपर्यंत आम्ही कामाला सुरुवात करू. पण ग्रामपंचायतच्या मशिनरीमध्ये काही अडचण आल्यामुळे ह्या सोमवारी ती दुरुस्त होऊन मंगळवारपासून कामाला सुरुवात होणार आहे. आम्ही तंटामुक्तीचं काम करत असताना तानाजी तांबेंच्या विरोधात तक्रार आली किंवा उपाध्यक्षांच्या विरोधात तक्रार आली किंवा सदस्यांच्या आली, जर आमचा सदस्य चुकत असेल तरी आम्ही त्याचा न्याय पारदर्शकपणे देऊ ही मी ग्वाही देतो. आपल्याला तंटामुक्तीच्या माध्यमातून काही समस्या सोडवण्यात काही अडचणी निर्माण होतात का? आम्हाला अडचणी निर्माण होतात पण त्या प्रत्येक अडचणीला आम्ही सामोरा जातो. वतूर पोलीस स्टेशन सुद्धा महात्मा गांधी तंटामुक्तीला चांगल्या प्रकारे सहकार्य करतं. गावातील राजकीय पुढारी सुद्धा आम्हाला चांगले सहकार्य करतात. तहसीलदार कार्यालयामधून सुद्धा आम्हाला हिरोश मुंडेंच्या सदस्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं आणि आम्ही आमचं काम सतत आमच्या पुढे एकच ध्यास आहे की गावचा विकास हाच आमचा ध्यास. आता एक शेवटचा प्रश्न, आता 2019 म्हणजे थोडक्यात निवडणुकीची धामधुमी, आपल्या वतूर गावचीही ग्रामपंचायतची निवडणूक असणार आहे आणि आता तर सरपंचपदे थेट जनतेतून निवडलं जाणार आहे, आपणही याबद्दल काही सरपंचपदाची निवडणूक लढण्याचा काही विचार करताय का? तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, मी राजकारणी नाही, मला समाज काम करायचं आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं की गावचा विकास हाच माझा ध्यास आहे. तंटामुक्तीच्या माध्यमातून मला बरीचशी माहिती मिळालेली आहे आणि मी आता तंटामुक्तीला तिसऱ्यांदा महाराष्ट्र शासनाचं 10 लाखाचं बक्षीस कसं मिळेल ते मी माध्यमातून मी काम करत आहे. ज्या गावातील सामाजिक संस्था आहेत त्यांना सर्वसामान्य ग्रामस्थांना त्या सामाजिक संस्थेमध्ये
सभासदत्व कसं मिळेल आणि त्यांना त्यात काम करायला कसं मिळेल हे मी बघत आहे. मी सध्या सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेला आहे. मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही. धन्यवाद. आपल्या सभेत आत्ता महात्मा गांधी मुक्तीचे अध्यक्ष माननीय तानाजी तांबे, उपाध्यक्ष माननीय शशिकांत डुंबरे, त्याचप्रमाणे सदस्य भगवान शेठ तांबे आणि सतीश शेठ जाधव हे आपल्या सभेत होते. त्याचप्रमाणे अध्यक्षांनी जो विडा उचलला आहे गाव तंटामुक्त करण्याचा आणि 10 लाखाचं बक्षीस मिळविण्याचा, त्यासाठी आपण हायवन न्यूजच्या चॅनलच्या मार्फत त्यांना आपण शुभेच्छा देऊया. कॅमेरामन अभिजित दाभाडेसह राजेंद्र खेत्री, हायवन न्यूज, होतो.